ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षक हो नमस्कार, मी आकाश, News24 सह्याद्री मध्ये आपण सर्वांचं स्वागत। बुधवारी रात्री 7 वाजता श्रीगोंदा तालुक्यातील चिखली येथे विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस कोसळला आहे, तर तालुक्यातील कोळगाव कोरेगाव या भागात वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडलाय। कोळगाव कोरेगाव या भागात वादळी वाऱ्यासह हलकासा पाऊस पडल्यामुळे वादळामुळे कोरेगाव सुरेगाव कुटेवाडी यांसह अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित आहे। तसेच सुमारे 15 ते 20 मिनिटे झालेल्या गारांच्या पावसात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे, तसेच कांद्याचं देखील नुकसान झालं आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाथर्डी तालुक्यातील मढीगाव आणि कानिफनाथांचे समाधी मंदिर 3 दिवस बंद राहणार आहे। मढी येथे चैतन्य कानिफनाथ यांची यात्रा होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत चालते। प्रशासनाने यात्रा यापूर्वीच बंद केल्यानं नाथांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागातून भाविक येऊन दर्शन घेत आहेत, त्यामुळे या 7 रोगांची लागण झाली असावी अशी ग्रामस्थांना शक्यता वाटते। बरोबर 1 वर्षापूर्वी 25 मार्चला देशभरात कोरोनामुळे संचारबंदी घोषित करण्यात आली होती। ती काळाच्या ओघात टप्प्याटप्प्यानं उठवण्यात आली। गेल्या वर्षभरात नगर तालुक्यातील 4024 लोकांना कोरोनाची बाधा झाली, त्यात 122 लोकांचा मृत्यूही झाला। पण वर्षभरातील कोरोना आकडेवारीचा अभ्यास केला असता नगर शहराजवळ असणाऱ्या नागरदेवळे, बुऱ्हाणनगर, नवनागापूर, वडगाव गुप्ता या गावांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला, तर पांगरमल, पिंपळगाव वाघा, हातवळण, भटपिंपरी, माथणी, बाळेवाडी यांसारख्या लांबच्या गावांना कोरोनाची झळ कमी बसल्याचं दिसून आलं आहे। मार्च महिना असल्यानं महावितरण कंपनीनं अभियंत्यांमार्फत थकबाकी आढावा मोहीम हाती घेतली आहे। याचा आढावा घेता घेता पाण्यापासून तडफडणाऱ्या चिमण्या महावितरणचे अधिकारी निलेश नागरे यांना दिसल्या। त्यांनी आपल्या पाण्याच्या बाटलीत पाणी पाजून त्यांना जीवनदान दिलं आहे। सध्या श्रीरामपूर तालुक्यात महावितरण मार्फत थकबाकी आणि रोहित्रावरील वीजपुरवठा खंडित करण्याबाबत आढावा घेतला जातोय। अभियंता निलेश नागरे आणि त्यांचे सहकारी हे गावोगावी जाऊन हा आढावा घेत आहेत। रस्त्यात जाताना त्यांना भर उन्हात पाण्याअभावी तडफडणाऱ्या काही चिमण्या दिसल्या। त्यांनी तात्काळ आपली पाण्याची बॉटल काढून त्यांना पाणी पाजलं, त्यामुळे त्यांच्या त्राण आला आणि त्या हवेत उडू लागल्या। कोणतीही पूर्वसूचना न देता महावितरणनं टाकळीबिया अरडगाव या भागातील 26 रोहित्र बंद केल्यानं संतापलेल्या शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयात जाऊन तोडफोडीचा इशारा देताच नरमलेल्या महावितरण अधिकाऱ्यांनी वीज कनेक्शन जोडण्याचे आदेश दिले, त्यामुळे सध्या तरी या भागातील जनावरांचे आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकाली लागला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयात अधिकाऱ्यांना घेरावा घालत हे आंदोलन केलं होतं। राहुरी तालुक्यातील आरडगाव टाकळीमिया बोरवाडी या परिसरात वीज बिल वसुली होत नसल्यानं ही कारवाई करण्यात आल्याचं महावितरणच्या वतीनं सांगण्यात आलं आहे। घेऊयात जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा। रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News24 सह्याद्री। देश विदेशासह राज्यातील 24 महत्त्वाच्या बातम्या टॉप 24 हेडलाइन्स मध्ये रोज रात्री 8 वाजता सह्याद्री टॉप 10 मध्ये। गावातून कोरोना रोखण्याबाबत ग्रामस्थांकडून मास्कचा वापर करण्यात यावा म्हणून येथील वॉटर संस्थेचे विकास अधिकारी अमोल ज्ञानेश्वर लांडगे यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे। अमोल लांडगे यांच्या पत्नीनं मुलाला जन्म दिल्याच्या आनंदात त्यांनी आपल्या गावातील 200 ग्रामस्थांना पेढे वाटण्याऐवजी मास्कचं वाटप केलंय। लांडगे यांनी मुलाचं नाव आदित्य ठेवलंय, त्याकरिता त्यांना कळंब येथील उपसरपंच शकुंतला खरात यांची मदत झाली आहे। ग्रामस्थांनी अशा पद्धतीनं स्वखर्चानं 6,000 रुपये खर्चून गावातील लोकांचे आरोग्य बाधित आणि सुरक्षित राहण्यासाठी हा उपक्रम राबवला आहे। श्रीरामपूर तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट होऊ पाहत आहे अशी चिंता जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी श्रीरामपुरात कोरोना आढावा बैठकीत मंगळवारी व्यक्त केली होती। लगेच दुसऱ्या दिवशीच बुधवारी श्रीरामपुरात 79 रुग्ण सापडल्यानं आता प्रशासनासह नागरिकांनी सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे। श्रीरामपूर तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट होऊ लागला आहे, शिवाय तालुक्याचा मृत्यूदर राज्याच्या मृत्यूदराच्या दुप्पट आहे। बुधवारी दिवसात 79 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानं चिंता वाढली आहे। क्षेत्रफळाच्या दृष्टीनं राज्यात सर्वाधिक मोठं आणि गुन्हेगाराच्या दृष्टीनं संवेदनशील अशी ओळख असलेल्या नगर जिल्ह्यात 500 वाढीव पोलीस द्यावेत असा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी शासनाकडे पाठवला आहे।
मागील वर्षी जामखेड तालुक्यात कोरोनाने धुमाकूळ घातला होता, त्यामुळे आता काळजी घेणं आवश्यक होतं, पण काळजी न घेतल्यानं तालुक्यातील दिघोळ येथे 8 दिवसात कोरोनानं तब्बल 6 जणांचा बळी घेतलाय, त्यामुळे जामखेड तालुक्यातील खरडा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आतापर्यंत या गावात तब्बल 98 रुग्ण आढळून आल्यानं प्रशासन चक्रावून गेलंय. त्याचप्रमाणे ज्या 6 जणांचा बळी गेलाय त्यांना वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. कोपरगाव नगर परिषदेच्या विविध व्यापारी संकुलातील गाळेधारकांकडे थकीत असलेल्या गाळा आणि भाडे इतर कर वसुलीसाठी कोपरगाव नगर परिषदेनं दिनांक 23 मार्च 2021 रोजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी सुनील गोरडे यांच्यासह मार्केट विभागाच्या पथकानं धडक कारवाई करत थकबाकीदारांची दुकाने सील केली असून या कारवाईमुळे व्यापारी वर्गाचे धाबे तणाल्यात. आणि आता येथेच वेळ झाली News 24 सह्याद्रीच्या टॉप 10 मध्ये थांबण्याची. तोपर्यंत पाहत रहा News 24 सह्याद्री आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.